तर आज आम्ही शेवटी आलेलो आहोत अजिंठा लेणी पाहण्यासाठी. आमच्या सोबत आहेत या ठिकाणी मूर्तीशास्त्रामधले बुद्धिस्ट मूर्तीशास्त्रामधले ज्येष्ठ अभ्यासक महेंद्र शेगावकर सर, त्यानंतर आहेत पंकज भटकरजी सर, डॉक्टर लोणारे सर आणि आमचे मित्र बनसुडे सर आणि डॉक्टर सुशील घाडगे सर. गाभा जो आहे ज्याला आपण जातक कथनचा जो गाभा आहे तो इतर प्रवास सांगता येत नाही. सांचीला जर गेले तर याच्यातल्या जातक कथा तुम्हाला तिथल्या तोरणावर दिसतील, स्तूपावर नाही. कारण तोरणं हे नंतरच्या काळात निर्माण झालेले आहे. सातवाहनाच्या काळापर्यंत सातवाहनाचे 30 राजे होऊन गेले. इसवी सणाच्या 3 शतकापर्यंत ते सगळं होत गेलं. हा खूप जवळचा संबंध आहे आणि वर्षावासामध्ये आपण सर्व लेणीवर आहोत हा एक अद्वितीय असा आनंद आपल्या जीवनातला आहे. याला बेसाल्ट खडक म्हणतात, अग्निजन्य खडक. हा काळा रंगाचा अतिशय टणक आणि मजबूत असा आहे. हा अनेक वर्षापासून टिकून राहू शकतो ही कल्पनाच्या काळात त्या लोकांना आली होती, म्हणून या लेण्या मोठ्या केल्या. आम्ही लेणी क्रमांक पहिली पाहिलेली आहे. सिद्धार्थ गौतम गटातून बसत असताना ते त्यांना काय दिसले, एक वृद्ध व्यक्ती दिसते. दोन नंबर 3 नंबर पाहिलेली आहे आणि आता आम्ही 4 नंबर लेणीकडे चाललेलो आहोत. इथे स्किल्ड वर्कर येणार, तो स्किल्ड वर्कर अजून इथं पोहोचलेला नाही आहे का? अशा प्रकारे तुम्हाला अपूर्ण लेणी सुद्धा भरपूर काही वर्तन मुद्रेतील ह्या अजंता लेणीमधील जे काही शिल्प बुद्धाची शिल्प दिसतात त्यामध्ये विशेषतः ब्रह्मचक्र प्रवर्तन मुद्रा दिसत आहेत. अगदी पहिल्या लेणीपासून तर 7 लेणीपर्यंत देखील आपण ब्रह्मचक्र मुद्रा पाहतोय. यामध्ये तथागत बुद्ध हे पद्मासनावरती बसलेले असून खाली पंचवर्गीय श्रमण दिसत आहे. त्याचं चित्रण कुठे आहे? तिकडे पेंटिंग पण आहे, इथे बाजूला शिल्प आहे. आता ते शिल्प तुम्ही पाहिलं, इथे बाहेर शिल्प आहे, ते आपण बाहेर शिल्प बघू, ते शिल्प पण दाखवतो. इथे रंगकाम केलेलं होतं. इथे सगळी शिल्प जी दिसतात म्हणजे वरचे यक्ष असू द्या किंवा खालचे उडत येणारे जे विद्याधर आहेत ते बोला, त्यांच्या हातातलं फुल माळा बघा, ते सगळं चित्रलेलं होतं. आम्ही जो म्हणत होतो दिव्य जो कन्सेप्ट होता अलौकिक ते पण दिसतं. आपल्याला यांच्या डोक्यावरचं जे आहे ना म्हणजे केशरचना, हिची जर अशी असेल तर हिची वेगळी असेल.
लोकांचा पायांना पुजण्याची पद्धत होती. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, असे बरेच छोटी छोटी शिल्प आहेत, त्याची प्रतीकांच्या माध्यमातून उद्यान. मागे आहे अजिंठ्यामधील धबधबा, ज्याला बदबदा पण म्हणतात, परंतु याला पाणी नाहीये. पाहू शकता बघा, लेणी पाठीमागे आहे, छान पैकी सुंदर दिसते. आम्ही आलेलो आहोत 26 लेणी क्रमांक जवळ. बोला शेवटची लेणी म्हटलं जात आहे, त्यांचं 27 आहे, परंतु ती अर्धवट कोरलेली आहे. मधल्या बाजूला एक चांगल्या प्रकारचं एक चैत्यग्रह आहे जे महायान पंथी आहे. विशेषतः याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की या ठिकाणी या बाजूला महापरिनिर्वाण मंदिर आहे आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला मार याचा एक जो प्रसंग आहे तो देखील येथे कोरलेला आपण तो पाहूया. यस यस. आणि त्यानंतर शिवमंदिरा घेऊन तिथे समाप्ती करूया. ओके. आजच्या दौऱ्याबद्दल सर आज काय सांगाल तुम्ही? आजचा दौरा हा अत्यंत महत्त्वपूर्ण दौरा होता, कारण जातक कथांमध्ये जातक कथांचं चित्रण एकमेव असणारी म्हणजे चांगल्या सुस्थितीत असणारी लेणी म्हणजे अजिंठा. आणि या लेणीमध्ये एकूण जातक कथा किती आहेत आणि त्याचे अर्थ काय आहे जातक कथा सहित समजावून सांगण्याचा हा फार मोठा असा त्याला आपण काय म्हणू जबाबदारी आमच्यावर आली होती. काही दिवस अभ्यास करून प्रत्येक जातक लेणीचा अर्थ काय आणि जातक लेणीमधली चित्र कोणतं या जातक कथेला अनुसरून त्यांनी काय काय निर्माण केलं या सगळ्या गोष्टी लोकांना इतमूत समजून सांगणं ही साधी गोष्ट नाही. त्यांची प्रतिक्रिया त्यांना काय वाटलं आपल्या दौऱ्याविषयी सर बोला.